नमस्कार, वेलकम टू माय चैनल क्रिएट सिंपल अँड इजी। दिवाळीला आता थोडेच दिवस राहिलेत म्हटल्यावर सगळ्यांची साफसफाई होत आली असेल आणि आता शॉपिंग आणि घर डेकोरेट कसं करावं याचा विचार चालू असेल, हो ना? प्रत्येक वेळी मी दिवाळी वेळेस नवीन डेकोरेशनच्या आयडिया शेअर करते, पण यावेळेस मला वाटलं की आतापर्यंत मी जेवढे पण फेस्टिवल लुक होम डेकोर पीस केले आहेत या सर्वांचा एकच कंपाईल व्हिडिओ तयार करावा, जेणेकरून तुम्हा सर्वांना एकाच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या आयडिया मिळतील। सो लेट्स गेट स्टार्टेड। दिवाळी म्हटलं की घराला तोरण हवेच, पण नेहमी जे आपण तोरण वापरतो त्यापेक्षा हटके आणि सुंदर तोरण अगदी सोप्या प्रकारे घरीच करू शकतो। जर अशा प्रकारचे सिल्क खणांचे पीस आपल्याकडे असतील किंवा काठापदराच्या साडीतला कापड किंवा साडीचं काठ असेल तर त्यापासून सुंदर तोरण तयार करता येतात। असे डिझाईनचे कापड आणि लेस याचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण तोरण तयार करू शकतो। तुम्हाला जर हे तोरण कसे स्टिच केले हे पाहायचे असतील तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। या दिवाळीला तुम्ही सुद्धा ट्राय करा। मला खात्री आहे असे युनिक आणि स्वतःच्या हाताने तयार केलेले तोरण सर्वांनाच आवडतील। तसेच फेस्टिव्ह लुक देणारे कुशन कवर यांनी सुद्धा घर छान डेकोरेट करता येतं। आजकाल मार्केटमध्ये खूप सारे अशा प्रकारचे कुशन कवर मिळतात, पण आपण घरीसुद्धा अगदी सोप्या प्रकारे ते स्टिच करू शकतो। आजकाल घर डेकोरेट करण्यासाठी छान छान डिझाईन असलेले फेस्टिव्ह लुक देणारे पडदे आपण विकत घेऊन येतो, पण ते खूप कॉस्टली असतात। तर आपल्याकडे अशा डिझाईनमध्ये जर बेडशीट असतील किंवा काठापदराच्या साड्या असतील जे की आपण त्यांचा वापर करत नसू, तर अगदी सोप्या प्रकारे घरीसुद्धा आपण पडदे स्टिच करू शकतो। जर तुम्ही ही आयडिया फॉलो केली तर अगदी कमी बजेटमध्ये पण तितकेच अमेझिंग लुक देणारे पडदे तुमच्या घराची शोभा या दिवाळीला नक्कीच वाढवतील। नेक्स्ट, जर आपल्याकडे अशी काचेची किंवा प्लास्टिकची साधी बॉटल असेल तर त्याला साध्या सोप्या डिझाईन करून किंवा बॉटलला लेसने सजवून आपण घरातील एखादा कॉर्नर नक्कीच डेकोरेट करू शकतो। स्वस्त आणि मस्त असे रॅपिंग पेपर इतक्या छान छान डिझाईनमध्ये मिळतात की त्यापासून आपण कोणतंही डेकोर पीस तयार केलं तर ते भारीच दिसतं। तुम्ही इथे पाहू शकता की मी ट्रे तयार केला आहे, फ्रेम केली आहे, त्यानंतर वॉल हँगिंगसुद्धा तयार केलं आहे। त्यानंतर अगदी झिरो बजेटमध्ये म्हणजे आपल्याकडे जुन्या लग्नपत्रिका असतात त्यावर किती सुंदर डिझाईन असतात त्याच कापून आपण असे वेगवेगळे डेकोर पीस तयार केले। म्हणजे मी इथे कॅन्डल होल्डर तयार केलं आहे, तर तुम्ही पाहू शकता की ते किती सुंदर दिसते। या दिवाळीला सुद्धा मी या कॅन्डल होल्डर यूज करणार आहे। दिवाळीला कंदील सर्वांच्याच घरी लावले जातात, पण घरातल्याच थोड्या थोडक्या गोष्टींचा आपण वापर करून असे छान छान कंदील घरीच तयार करून सुद्धा आपण लावू शकतो। मी इथे शॉर्टची क्लिप शेअर केली आहे, तुम्हाला जर पाहायची असेल तर आपला शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। सेम तसंच पण त्याचं वेगळं व्हर्जन, म्हणजे मी गेल्या वर्षी हा टेबल लॅम्प तयार केला होता आणि तो दिवाळी डेकोरेशनसाठी सुद्धा मी यूज केला होता, आणि पहा किती छान दिसत आहे। आजकाल आपल्याकडे सहसा कोणी तांब्या पितळेची भांडी रेग्युलर यूज करत नाही आणि मग ती बांधून वगैरे ठेवलेली असतात, तर त्याचाच उपयोग आपण दिवाळीच्या डेकोरेशनसाठी करू शकतो। सध्या उरली हे होम डेकोरेशनसाठी ट्रेंडिंग आहे, तर मी जुना कॅसेरोलचा उपयोग करून घरीच ही उरली बनवले आणि पहा किती सुंदर दिसत आहे। जर तुमच्याकडे असं काही भांडं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। आणि हां,
आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण होम डेकोरेशन आयडिया तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही नक्की पहा. कार्डबोर्डपासून तर मी असंख्य व्हिडिओ बनवले आहेत होम डेकोर वस्तू किंवा ऑर्गनायझर, तर त्यातलेच हे काही ट्रे आहेत जे आपण होम डेकोर करण्यासाठी यूज करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता का हा राऊंड ट्रे आहे, तर तो अशा प्रकारे आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. त्याचप्रमाणे कार्डबोर्डच्या तुकड्यांपासून आपण घरामध्ये स्टेटमेंट पीससुद्धा बनवू शकतो. यामुळे घराला एक रिच लुक येतो. मार्केटमध्ये छान छान टेबल रनर मिळतात, पण जर आपल्याकडे अशी सुंदर डिझाईन असलेली किंवा गोल्डन कलरमध्ये ओढणी किंवा दुपट्टा असेल तर याचाच उपयोग आपण टेबल रनर म्हणून करू शकतो आणि याने घरसुद्धा डेकोरेट करू शकतो. पाहिलंत ना, घरच्या साहित्यामध्ये आपण किती छान छान होम डेकोर वस्तू तयार करू शकतो. थोडासा वेळ लागतो, पण त्याचे रिझल्ट तितकेच छान असतात. मला खात्री आहे का यामधून तुम्हाला नक्कीच आयडिया मिळाल्या असतील. तर आजपुरती एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.